अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली तसेच भारतीय जनता पार्टी आणि भारतीय युवा मोर्चाच्या माध्यमातून नवभारत महोत्सवा अंतर्गत नमोरथाचे उद्घाटन करण्यात आले। माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते या रथाचे उद्घाटन करण्यात आले असून या रथाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती पोहोचवण्यास मदत होणार आहे। याप्रसंगी रावेर मतदारसंघाच्या खासदार रक्षा खरसे, जामनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन, भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश सचिव तथा नवभारत महोत्सवाचे संयोजक भैरवी वाघ, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जामनेर नगरपरिषदेचे सर्व सन्माननीय नगरसेवक यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। या कार्यक्रमाप्रसंगी नमोरथाद्वारे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणार असणाऱ्या शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती संतोष सराफ यांनी पोवाडा गाऊन दिली। कार्यक्रम छोटेखानी सर्व कोरोनाचे नियम पाळून सामाजिक अंतर ठेवून आपण भारतीय जनता पार्टीतर्फे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। सर्व तमाम जनतेला विनंती आहे की त्यांनी सामाजिक अंतर पाळून मास्क परिधान करून केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती आपल्याला चित्रफितीद्वारे आपल्या सर्वांसमोर मांडणार आहोत आणि संपूर्ण मतदारसंघामध्ये आपण हा रथ, नमोरथ हा संपूर्ण मतदारसंघामध्ये सामान्य जनतेपर्यंत संपूर्ण योजनांची माहिती घेऊन तो रथ, नमोरथ आपण संपूर्ण मतदारसंघात फिरवणार आहोत। सर्व जनतेला नम्र विनंती आहे की सामाजिक अंतर पाळून, कोरोनाचे सर्व नियम पाळून आपण हा कार्यक्रम, प्रबोधनात्मक कार्यक्रम ऐकायचा आहे आणि आनंद घ्यायचा आहे। थोड्याच वेळात आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व माजीच्या संपदा मंत्री आणि आमदार गिरीश भाऊ महाजन या ठिकाणी उपस्थित होणार आहेत। खासदार रक्षाताई खरसे या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी तमाम जनतेला विनंती आहे की सुंदर अशा या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचा आपण सर्वांनी लाभ घ्यायचा आहे। जनतेच्या कल्याणकारी योजनेच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने उचललेली सर्व पावले आपल्याला या ठिकाणी चित्रफितीच्या माध्यमातून समजणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आता या रथाचं नेमकं कारण तरी काय? नेमकं कारण, नेमकं कारण म्हणजे आता तुम्हाला ज्या काही योजना आहेत, मोदी सरकारने ज्या योजना राबवल्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आपण या चित्ररथाद्वारे करणार आहोत। ज्यांच्यापर्यंत पोहोचल्या नाहीत त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि ज्यांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत त्यांना अधिक माहिती देणार आहोत। पहिलं सगळ्यात महत्वाचं जे काम केलं ते म्हणजे काश्मीर मधल्या 370 जे कलम आहे इतिहासामध्ये पहिल्यांदा आपल्या मोदी सरकारने बाहेर काढलं आणि काश्मीरला भारताशी जोडून घेतलं, सर्जिकल स्ट्राईक केले रातोरात। कोणतीही खबर कुणालाही कळता नाही, अतिशय गोपनीय रीत्या सर्जिकल स्ट्राईक झाली। आणि एवढंच काय, आपला अभिनंदन पायलट पाकिस्तान मध्ये अडकला होता, 24 तासाचं अल्टिमेटम देऊन मोदी साहेबांनी त्याला परत भारतात कन्मानाने आणलं। आलं की नाही? आलं। दुसरी गोष्ट, राम मंदिरचा मुद्दा किती वर्ष झाले चालू आहे? बरेचसे वर्ष झाले। मी तर लहान होतो तेव्हापासून ऐकतोय। आता हे म्हातारे कोतारे असतील तर त्यांच्या वेळेपासून चालू आहे। राम मंदिर ते कोणाच्या काळात आणि कोणामुळे उभं राहिलं मला सांगा? मोदी सरकारमुळे। तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे, कोणाकडून उपलब्ध झालं? बरोबर आहे की नाही? हा आपला एक आस्थेचा विषय होता, आपल्या धर्माचा विषय होता। आपण कोणत्या धर्माचा द्वेष करत नाही, सर्व धर्म हे आपल्याला आदरणीयच आहेत। सर्व धर्माचं पालन करणं हेच आपल्याला शिकवतो, हेच आपली बीजेपी, आपला राष्ट्रीय संघ आपल्याला शिकवत असतो। या तीन गोष्टी
गोष्टी फार महत्वाच्या आहेत, आला का लक्षात? त्याच्यानंतर आपल्या गरीब माय भगिनी चुलीवर स्वयंपाक करायच्या, पर्यावरणाचं नुकसान व्हायचं, त्याचबरोबर लाकूड जाळल्यामुळे त्याच्याबरोबर धुळीचे त्रास व्हायचे, त्यांना डोळ्याचे आजार व्हायचे, कॅन्सर सारखे महाभयंकर आजार व्हायचे. त्यासाठी उज्ज्वला गॅस योजना सुरू केली आणि प्रत्येकाला ज्यांनी ज्यांनी अर्ज केला आहे त्यांना गॅस मिळालेला आहे. पहिला उज्ज्वला गॅसचा टप्पा झालेला आहे. आता मी शासकीय भाषेत तुम्हाला सांगतो, उज्ज्वला गॅस 2.0 आता नवीन सुरू झालेला आहे. म्हणजे ज्यांच्यापर्यंत आपण पोहोचलो नाही, गॅस पोहोचला नाही ज्यांच्यापर्यंत, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवणार आहोत. आलं का लक्षात? आता लोकांना काम नव्हतं, बरोबर आहे, कर्ज कोणी देत नव्हतं, नाही कोणी उभा करत नाही, कोणती बँक उभं करत नाही. मग मोदी सरकारने मुद्रा लोनच्या माध्यमातून युवकांना रोजगारासाठी लोन दिलं, कर्ज दिलं कमी व्याज दरामध्ये. होय. त्याच्यानंतर MSME डिपार्टमेंटच्या माध्यमातून स्मॉल स्केल इंडस्ट्रीज, मीडियम स्केल इंडस्ट्रीज आणि लार्ज स्केल इंडस्ट्रीज, म्हणजे लहान मोठे मध्यम आणि उच्च अशा तिघी उद्योगांना आपण परवानगी दिलेली आहे आणि त्यांना जागा सुद्धा आपण मोफत देणार आहोत. GST सारखा कायदा आपण आणलेला आहे, त्याच्यामुळे नागरिकांचंही भलं होतं आणि त्याचबरोबर GST आलेले पैसे आपल्या नागरिकांसाठी आपल्याला वापरता येतात. आला का लक्षात? आलं लक्षात. हा. त्यानंतर शेतकरी सन्मान योजना. इतिहासात मध्ये कोणीही शेतकऱ्याचा सन्मान केलेला नाही. त्याला आतापर्यंत पाणी नाही, पाऊस नाही, हे नाही, आंदोलन हे ते या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागत होत. पण मोदी साहेबांनी त्याचबरोबर संपूर्ण BJP राष्ट्रीय कार्यकारिणीने शेतकरी सन्मान निधी सुरू केलेला आहे आणि तो शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकलेला आहे. हा ठीक आहे, तो आता कमी प्रमाणात आहे, पण त्याला वाढण्यास सुरुवात आपण करणार आहोत. आलं का लक्षात? आलं लक्षात. जागतिक राजकारणाची जर गोष्ट केली तर भारताचा या ठिकाणी माननीय गिरीगो महाजन लाडके नेते, त्याचबरोबर आमच्या मासाहेब साधनाई आलेले आहेत. आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांना वाढदिवसाच्या आपल्या सर्व तालुकावासियांतर्फे मनापासून खूप खूप शुभेच्छा. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा समर्पण अभियान अंतर्गत नव भारत महोत्सवाद्वारे माननीय पंतप्रधानांच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी नमोरथाचे आयोजन करण्यात आलेले. अनेक योजना देशामध्ये माननीय मोदीजींनी त्या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत, त्या लोकांपर्यंत पोहोचाव्या, त्या जनहिताच्या आहेत, सर्वसामान्य असतील, गरीब माणूस आहे त्याच्या हिताच्या आहेत आणि त्या जनतेपर्यंत जाऊन पोहोचाव्यात त्यासाठी या रथाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या रथाच्या माध्यमातून देशामध्ये सर्व सुरू असलेल्या योजना त्या आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. त्या संदर्भामध्ये आपल्याला कुणाला अडचण असेल तर आपण माझ्या कार्यालयात येऊन, भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात येऊन त्या ठिकाणी भेटावं, त्या ठिकाणी जे कागदपत्र लागतील त्याची पूर्तता करावी आणि जास्तीत जास्त योजनांचा लाभ आपण पत्रामध्ये पाडून घ्यावा ही त्यामागची अपेक्षा आहे. आणि म्हणून या रथाचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. पुन्हा आपल्याला आपले लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. आपला सर्वांचा प्रतिनिधी म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने मी मान्य नरेंद्रभाईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. पंतप्रधान लाभले आपल्या भारत देशाला, नव नवीन योजना आणून दिला दिला सर्व जनतेला, प्रोत्साहन दिला पाहिजे कलाकारांना, टाळ्या वाजवा. असे लाभले पंतप्रधान, असे लाभले पंतप्रधान आपल्या भारत देशाला, त्यांनी योजना किती काढल्या मी सांगतो तुम्हाला. कलम 370 त्यांनी हाताळ, त्यांनी हाताळ वजन.
उभारली केली श्रीरामाच्या मंदिराची त्यांनी उभारली केली हा जनधन योजना जन जन योजना आले गरीबाला माननीय नरेंद्र भाई मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गांधी जयंती 2 ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण देशभर हे अभियान आम्ही सुरू केलेलं आहे. या अभियानाच्या माध्यमातून केंद्र सरकारने ज्या ज्या योजना गोर गरीब पिढी छोटी सर्वसामान्य सर्वांसाठी ज्या योजना देशभरामध्ये सुरू केलेल्या आहेत त्याची माहिती लोकांपर्यंत जावी, त्या योजनेचा लाभ लोकांना मिळावा यासाठी या सर्व योजनांची माहिती या रथाच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत नेऊन पोहोचवणार आहोत. यामागचा उद्देश एवढाच आहे की सर्वसामान्य गरीब माणसाला जो शेवटच्या टोकावर राहतो आहे, शेवटी वाड्या वस्त्यामध्ये राहतो आहे, त्याच्यापर्यंत योजना पोहोचल्या पाहिजेत, त्याचा लाभ त्यांना घेता आला पाहिजे. आणि म्हणून या रथाच्या माध्यमातून कार्यकर्ते तिथपर्यंत पोहोचतील, कागदपत्रांची पूर्तता असेल, तांत्रिक बाजू असतील त्याची पूर्तता तिथे कार्यालयातून भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयातून होईल. आणि त्या माणसाला प्रत्येक गोष्ट, कारण अनेक योजना आहेत, म्हणजे सांगितपर्यंत 100 योजना असतील की ज्या या केंद्र सरकारने गेल्या 7 वर्षामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी झाले तेव्हापासूनच्या आहेत आणि त्या लोकांपर्यंत पोचवून त्याचा लाभ त्यांना देणं हा उद्देश यामागचा आहे. माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा जीवनपट हा कसा होता, कसा आहे हे सुद्धा आम्ही उलगडून बघणार आहोत आणि त्या माध्यमातून आम्ही एक पुस्तिका काढलेली आहे, त्याचे प्रदर्शन आम्ही ठेवणार आहोत. त्याचं सर्व जीवनपट या गाडीच्या माध्यमातून, या रथाच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत. मधल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची कशी गोडधोड चालली याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. अतिशय महत्त्वाचे प्रश्न देशातले, काश्मीरचं 370 कलमचा प्रश्न असेल, राम मंदिरचा प्रश्न असेल, 3 तलाकचा प्रश्न असेल, अतिशय यक्ष प्रश्न होते, देशासमोर मोठे प्रश्न होते, ते चुटकीसरशी या ठिकाणी या 2 वर्षामध्ये मार्गी लागलेले आहेत. आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली देश आपली मोठी घोडदौड करतो आहे, मोठी वाटचाल करतो आहे आणि ती वेळाचा दूर नाही की हा देश, हा भारत देश, हा हिंदुस्थान जगाच्या पाठीवर महासत्ता म्हणून आल्याशिवाय राहणार नाही या बाबतीत कोणाच्याही मनामध्ये शंका नाही. म्हणून अशा आमच्या या शंकरतेच्याला, या पोलादी पुरुषाला, या लोहपुरुषाला आमच्या मनापासून वाढण्याच्या खूप खूप शुभेच्छा. भारतीय जनता पार्टीचा आदरणीय नरेंद्र भाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभरामध्ये सेवा सप्ताह हा साजरा केला जातो आहे. आणि जसं आता इथे गिरीश भाऊंनी सांगितलं की या रथाच्या माध्यमातून आणि खास करून सगळे आमचे युवा मोर्चेची सगळी टीम याच्या मागे आहे आणि ह्या रथाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या जेवढ्या योजना ज्या सगळ्या सर्वसामान्य लोकांसाठी आहे, जनतेसाठी आहे, ते आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि आपण बघितलं असेल की जे काम केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या काही विविध योजना आहेत त्या तळागळापर्यंतच्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे हा एक हेतू केंद्र सरकारचा आहे. म्हणून वेगळ्या वेगळ्या योजनांच्या माध्यमातून, प्रोग्रामच्या माध्यमातून आम्ही या योजना. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.